नमस्कार मी भाऊ तोरसेकर दिल्लीची दंगल झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचं नवीन आम आदमी पक्षाचं सरकार यांनी अडवून ठेवलेला एक विषय तातडीने निकालात काढला तो विषय आहे कन्हैया कुमार आणि इतर जे विद्यार्थी आहेत नेहरू विद्यापीठातले त्यांच्याविरुद्ध अडकून पडलेला जो देशद्रोहाचा खटला आहे त्याला राज्य सरकारने किंवा केजरीवाल्याने मान्यता दिली आणि तो विषय आता मार्गी लागलाय मुद्दा इतकाच आहे की तीन चार वर्ष जुने हे जे विषय आहेत त्याचं पोलिसांनी माहिती घेतली तपास केला चौकशी केली त्याची कागदपत्र तयार केली त्यानंतर तो न्यायालयात जाण्यापासून एक राज्य सरकार का अडवून ठेवतो आणि हा पहिलाच विषय असं मी मानत नाही बहुतेक असे जे विषय आहेत देशद्रोहाशी या संबंध संबंधातले आहेत त्या बाबतीत असाच राजकीय खेळ चालतो मला आठवतं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या काळामध्ये बाबरी पाडली गेल्यानंतर मुंबईत भीषण दंगली झाल्या होत्या आणि त्यावेळी शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना त्यातले अकरा अग्रलेख आहेत ते जातीय दंगल दंगलीला चितावणी देणारे आहेत असा आक्षेप घेण्यात आला होता आणि दादर पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्याविषयीची सगळी कारवाई करून ते तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं पण त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला नाही आणि ती फाईल तशीच धुळखात पडून होती पुढे पुढे ही त्र्याण्णवमधली गोष्ट आहे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेही त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही त्याच्यानंतर त्यांच्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री होते ते आले त्यांनी काही केलं नाही या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये गोपीनाथराव मुंडे हे गृहमंत्री होते त्यांनीही त्या फाईलवर काही केलेलं नव्हतं पण हे जे अकरा अग्रलेख होते त्या अकरा अग्रलेखापैकी काही अग्रलेखावर विषयी तक्रारी नव्हत्या आणि काही अग्रलेख लेख, लेख जे आहेत ज्याच्यावर तक पोलीस तक्रारी नव्हत्या अशा अग्रलेखावर हायकोर्टाने एक निर्णय दिलेला होता मला वाटतं दिलीप डिसोजा किंवा अशा कोणतरी होते दोन नागरिक त्यांनी त्यावर हायकोर्टात याचिका केली होती आणि हायकोर्टाने त्यावर निर्णय देताना असं म्हटलं होतं की हे अग्रलेख त्यातलं एखादं वाक्य काढून तुम्ही त्याला देशद्रोह ठरवू शकत नाही अग्रलेखाचा संपूर्ण वाचन करून त्याचा आशय तपासला तर त्यात कुठेही देशद्रोह दिसत नाही चिथावणीखोर काही दिसत नाही आणि सबब त्यावर कुठलीही पोलीस कारवाई किंवा कायदेशीर कारवाई करायला हायकोर्टाने नकार दिला होता पण त्या निकालपत्रामध्ये मला आठवतं एक गोष्ट कोर्टाने स्पष्टपणे सांगितली होती की हे जे काय अकरा बारा अग्रलेख आहेत त्यातले चार अग्रलेख असे आहेत की ज्याच्यावर पोलिस केस नोंदलेली आहे आणि त्यामुळे पोलीस केस नोंदली असल्यामुळे त्याविषयी आम्ही निर्णय देत नाही त्यामुळे ते जे चार अग्रलेख होते त्याविषयीची जी मुख्यमंत्र्यांकडे किंवा गृह खात्याकडे फाईल पडून होती देशद्रोहाची त्याच्यावर कारवाई झाली नव्हती पुढे नव्याण्णव साली महाराष्ट्रात परत सत्तांतर झालं आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मिळून जे सरकार आलं त्याच्यात छगन भुजबळ गृहमंत्री झाले आणि दीड दोन महिन्यात त्यांनी त्या फाईलवर निर्णय घेतला आणि पोलिसांना आदेश दिले यानुसार कारवाई करा आणि त्यामुळे सामनाचे संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे कार्यकारी संपादक आणि प्रकाशक अशा लोकांना अटक करण्याचा निर्णय जणू झाला कारण पुढची कारवाई म्हणजे त्यांना अटक करणं आणि कोर्टात हजर करणं कारण बाकीचे सगळं तर तयार होतं याच्यात गेली किती बघा जवळजवळ सात वर्षे गेली होती सात वर्षे ही फाईल ढोळकात पडली होती अर्थात त्यातून काही निष्पन्न झालं नाही ती टाईममार झालेली केस आहे म्हणून कोर्टात पहिल्या दिवशी बाळासाहेबांच्या अटकेचं एक नाटक जवळजवळ पंधरा दिवस रंगलं पण शेवटी कंटाळून तेच स्वतः हजर झाले म्हणाला मीच येतो चला आणि मग पोलीस कमिशनर त्यांना घेऊन गेले पण मुंबईच्या नायगाव कोर्टातून त्यांना सगळ्यांनाच पाठवून दिले की केस बाद झालेली आहे म्हणून पण सांगायचा सा मुद्दा असा की तेव्हा सात वर्षे ही केस तिथे पडून राहिली होती याचं कारण असं की त्यामागे राजकारण होतं शरद पवार आज जेव्हा चौकशी म्हणतात कोरेगाव भीमाची परत करा तेव्हा चौकशी झालेल्या विषयात त्यांनी काय केलं होतं ती फाईल धूळखाट ठेवली होती कारण तेव्हाच्या राजकारणात त्यांना ती फाईल उघडली तर मतदानावर परिणाम होईल याचा विचार करायला लागतो आणि त्यामुळे असे विषय जेव्हा राज्यकर्त्यावर सोपवले जातात तेव्हा त्याच्यावर तो राज्यकर्ता आपले राजकीय स्वार्थ बघून निर्णय घेत असतो आता ही जी कन्हैया कुमार खलिद उमर शे वगैरे जे आहेत निर्बन बॅनर्जी किंवा असं भट्टाचार्य यांच्यावरची जी देशद्रोळाची केस आहे त्याला जर आपण हात घातला तर आपल्याला दिल्लीतली मुस्लिम मतं गमवावी लागतील म्हणून केजरीवाल ती फाईल धूळखाट ठेवून बसले होते पण आता दिल्लीची दंगल झाल्यानंतर आपल्याला आत्ताच मतदान करणारा जो वर्ग आहे हिंदू तो आपल्यावर नाराज होईल आणि म्हणून केजरीवाल्यांनी ती झटपट फाईल मोकळी केली इथे तुम्हाला कळेल की मग कायद्याचं राज्य संपत आणि राजकारण्यांचा स्वतःचा कायदा सुरू होतो कायदा छापील आहे कायदा लिखित आहे पण तो निर्जीव असतो तो अंमलात आणण्यासाठी जो निर्णय घेणार आहे डिसिजन मेकर आहे त्याच्या हाती कायद्याची सूत्रं जातात त्याने जर ठरवलं मी याची दखल घेणार नाही मी याच्यावर कारवाई करणार नाही तर तो, तो कायदा तसतो सगळा गुन्हा तसाच्या तसा, तसा पडून राहतो आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही कायदे असतात पण ते कायदे वापरायचे की नाही हा प्रश्न असतो म्हणून हे प्रकरण पडून राहिलं तसा आत्ता त्यांनी निर्णय घेतला तो राजकीय अगदी स सार, साधी सरळ गोष्ट आहे की त्यांना बहुसंख्य हिंदूंची मतं मिळालेली आहेत मुस्लिमांची मिळालीत एक गठ्ठा मिळालीत पण त्यापेक्षा मोठा मतदार वर्ग हा हिंदू आहे आणि तो जर या दंगलीने दुखावला गेला असेल तर तो आत्ता या देशद्रोहाच्या याच्यात आपल्यालाही तिकडे पाठवेल म्हणून केजरीवालनी त्याच्यावर सही केली अदरवाईज केजरीवालना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे याचं कारण असं की ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री असून सुद्धा त्याचकणं कुमारचं आणि समर्थन करायला नेहरू विद्यापीठात गेलेले होते त्या सगळ्या जे आता ह्या खटल्यातले आरोपी आहेत त्यांच्याबरोबर तिथे बसले होते घोष काय त्या भाषणं दिलेली होती मग आज तेच केजरीवाल बदलले का तर ते, बदल ते राजकारणासाठी बदललेत त्यांना कायद्याशी कर्तव्य नाही त्यांना इवन कन्हैया कुमारविषयी मी म समजतो की त्यांना आस्था नाही आहे या राजकीय नेत्यांना कुठल्याही पक्षाचे असोत त्या राजकीय नेत्यांना आपापले राजकीय आपा राजकी स्वार्थ साधण्यासाठी कायदा आणि सत्ता राबवायची असते आणि हे त्याचं उत्तम उदाहरण आहे दुर्दैव असं आहे की हे सगळे शब्द असतात आणि ते शब्द कायद्यानुसार गुन्ह्याच्या ह्याच्यात परावर्तित करणं आवश्यक असतं आणि तिथे सगळा गोंधळ होतो त्यातून पळवाटा इतक्या ठेवलेल्या असतात एक तर राजकारणाची पळवाट असते दुसरी कायदेशीर पळवाट असते युक्तिवादाची पळवाट असते नंतर कार्यशैलीची किंवा प्रोसिजरची पळवाट असते या सगळ्यातून शेवटी कायदा फार विकलांग करून टाकलेला आहे आणि त्यामुळे केजरीवालनी आत्ता त्याला परवानगी देणं याचे मागचा हेतू स्पष्ट होतो आणि त्याच्यासाठी लगेच केजरीवाल बघा कसे असं म्हणायचं कारण नाही सगळे पक्ष आपापल्या परीने तेच करत असतात अगदी मी मगाची जी सांगितली सामनावरची केस होती ती त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून रिजेक्ट पण करू शकत होते पण त्यांनी रिजेक्ट पण केली नाही त्यांनीही तशीच ठेवून दिली नारायण राणेंनी तशीच ठेवून दिली गोपीनाथ मुंडेनी तशीच ठेवून दिली होती तेव्हा यामागे एक राजकारण असतं आपण राजकारण्यांचे स्वार्थ चालतात त्यांच्या तावडीत जर कायदा दिला तर कायदा हा कायम लोळा बांगला राहील तेव्हा एका पक्षाला कोणी ब्लेम करण्याचं किंवा त्यांना गुन्हेगार ठरवायचं कारण नाही सगळे पक्ष किंवा जे ज्या पक्ष सत्तेच्या स्पर्धेत आहेत ते आपापल्या परीने त्या कायद्याचा आपापल्या राजकारणासाठी वापर करत असतात जसा त्यावेळेला वापर झाला किंवा आज केजरीवालनी केला तसा महाराष्ट्रात देखील आता कोरेगाव का उकरून काढा म्हणून सांगतात खरोखरच कोरेगावविषयी आणि कोरेगावमध्ये भिडे आणि एकबोटे हे आरोपी आहेत असं पवारांना वाटत असेल तर त्यांनी त्या चौकशी आयोगासमोर जे ॲफिडेव्हिट दिलं त्याच्यात ही दोन नावं नाही घातलेली मग आता का तर दिशाभूल करण्यासाठी केजरीवाल पण दिशाभूल करतात पवार पण करतात आणि सगळ्या पक्षाचे राजकारणी आपापले राजकीय मतलब साधण्यासाठी याचा गैरवापर करत असतात तर केजरीवालांच्या या सगळ्या केजरी निर्णयाकडे आम आदमी पक्षाचं राजकारण म्हणून बघायचं कारण नाही सगळे राजकीय पक्ष तसे करतात त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर चिमटीत पकडायची आपण तयारी केली पाहिजे आज एवढंच नमस्कार